पाळणाघरात ठेवलेल्या 7 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचा भयानक प्रकार पनवेल परिसरातून उघडकीस आलाय. या प्रकरणी आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून खांदेश्वर पोलिसांनी 36 वर्षीय नराधमाला अटक केली आहे. गोरखनाथ प्रदीप देशमुख असं आरोपीचं नाव असून तो व्यवसायाने चालक असून त्याची पत्नी घरात पाळणाघर चालवत होती. पीडित मुलीचे आई वडील हे नोकरीनिमित्तानं बाहेर जातात म्हणून त्यांनी त्यांच्या 7 वर्षांच्या मुलीला पाळणाघरात ठेवलं होतं. 7 मे ते 26 मे दरम्यान आरोपीची पत्नी बाजारात जाण्यासाठी बाहेर पडली. त्यावेळी तिनं गोरखनाथला मुलांकडे लक्ष देण्यासाठी सांगितलं. त्याच संधीचा फायदा उचलत आरोपी गोरखनाथ यानं 7 वर्षीय मुलीला किचनमध्ये बोलावून तिच्यासोबत दुष्कृत्य केलं. काही दिवसांनी पुन्हा पीडितेचे आई वडील तिला पाळणाघरात ठेवण्यासाठी गेले असता तिनं त्या ठिकाणी जाण्यास नकार दिला. यावेळी मुलीला काउन्सिलरकडे नेल्यानंतर तिनं घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या आईनं पोलिसांकडे धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दिली. या पाळणाघरात सुमारे 6 अल्पवयीन मुलं जात असल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीनं इतर मुलांसोबत काही दुष्कृत्य केलंय का याचा तपास खांदेश्वर पोलीस करत आहेत. आरोपी गोरखनाथ देशमुखला अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. वादळवरा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.